आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात पोलिसांच्या बद्दल असंतोष. राजाराम माने आत्महत्या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवा, 2.5 तास रस्ता रोको. राजाराम माने आत्महत्या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवा आणि त्या शिंदे नामक पोलीस अधिकाऱ्याला पकडा, या मागणीसाठी आज रस्ता रोको झाला. राजाराम माने आत्महत्या प्रकरणानंतर शिरोळ पोलीस ठाणे FIR नोंदवताना मोठी भानगड केली आणि याचा परिणाम पोलीस ठाण्यावर मोर्चा आला. ग्रामस्थांना गाव बंद ठेवावं लागलं. लोक उठवा नंतर FIR मध्ये भुजंग कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश झाला. त्यानंतर चौघांना अटक झाली. मात्र शिंदे नामक पोलीस अधिकारी कर्मचारी अद्याप तुरुंगात गेलेला नाही आणि तपास निरपेक्ष आणि पारदर्शक झालेला नाही. लोकात यामुळे संताप आहे. आज शिरोळच्या शिवाजी चौकातून ग्रामस्थांना मोर्चाला प्रारंभ केला. राजाराम माने आत्महत्या प्रकरणी आज आम्ही शिरोळ पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला होता. तर त्या मोर्चामध्ये शिंदे नामक पोलीस त्याची अटक पोलिसांनी केलेली नाही आहे, त्यासाठी आणि CID तपास मागणी आम्ही केली होती. CID चौकशी मागणीसाठी आम्ही प्रयत्न केला होता, मागणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी आश्वासन असं दिलं आहे की 8 दिवसाचं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना आणि 8 दिवसामध्ये तुमची काय प्रगती होते ती बघा आणि आम्हाला फक्त अदरवाईज आम्हाला आत्मदहनाचा 8व्या दिवशी आम्ही आत्मदहन सगळ्या कुटुंबासह आम्ही करायचं आमचं प्लॅनिंग आहे. कोण जबाबदार मग? लहान मुलं त्यांना आणि जर हे ह्याच्यात लोक हे जर असं करत असतात न्याय मागायला मग पोलिसांच्याकडे गेले तर पोलीस पण असलेच आतमध्ये, मग कुणाकडे न्याय मागायचा? मोर्चा शिरोळच्या तहसीलदार कार्यालयासमोर आला आणि येथे रस्त्यावरच मोर्चेकरांनी ठाण मांडलं आणि आग्रह धरला, CID कडे तपास लागू करा, शिंदेला पकडा. मात्र पोलीस आणि तहसीलदारांकडून प्रतिसाद नव्हता. परिणामी आंदोलक आक्रमक झाले आणि रास्ता रोको सुरू झाला. 2.5 तास रास्ता रोको सुरू राहिल्याने प्रशासनाने गुडघे टेकले आणि तपास CID कडे वर्ग करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी शासनाला केलेल्या पत्रव्यवहाराची एक प्रत दाखवण्यात आली. सर्व माता भगिनी आणि बंधूंना नमस्कार करतो. या पोलीस स्टेशनचा प्रतिनिधी म्हणून एक कायद्याचा रक्षक, कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौकट बनवली आणि हा कायदा बनवलेला आहे. या कायद्याशी वर्दीचा लिहाज केला जात नाही. कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या गुन्हेगाराविरुद्ध ह्या कटात सहभागी असेल किंवा ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या तपासात त्याच्याविरुद्ध पुरावे मिळालेले असतील त्याला आपण अटक करताना कोणतीही हयगयी किंवा कोणतीही कुचराई केलेली नाही. आज अटक झाल्यानंतर 20-22 दिवस झालं हे आरोपी जेलमध्ये आहे. त्यात एक पोलीसही आहे. पोलीस आहे म्हणून त्याला कायदा अटक करण्यासाठी घाबरलाय किंवा चुकलाय असं कधी होणार नाही. ज्या आरोपींविरुद्ध पुरावे उपलब्ध होतील, ज्या आरोपींविरुद्ध तपासात काही चांगल्या गोष्टी किंवा त्या पुराव्याच्या अनुषंगाने निष्पन्न होईल त्यांना कायदा कधीही बक्षणार नाही. ज्या लोकांना शिरोळ हे माझं गाव आहे, मी माझ्या घरापेक्षा जास्त काळ ह्या पोलीस स्टेशनमध्ये असतो, माझ्या गावाचं रक्षण करणं किंवा येथील लोकांचं रक्षण करणं हे माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे, तर मी वकील साहेबांना आणि बाकीच्या ज्यांना ज्या तपासाच्या अनुषंगाने जे काय पुरावे उपलब्ध झालेले आहेत ते निकम साहेबांनी तुमच्या पुढे मांडलेले आहेत, तर पुरावा जर नसेल तर निर्दोष माणसाला आपल्याला अटक करता येत नाही. फक्त एखादा सांगतो किंवा 100-200-500 जणांचा मॉब येतो म्हणून आपण त्याला अटक करणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गैर आहे, कारण ह्याला उत्तर द्यायला लागतं. उद्या कोर्ट सबळपणे विचारत. जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यावेत असा आग्रह धरण्यात आला आणि यातून संतापही उफाळून आला. परिणामी DYSP विनायक नरळे दाखल झाले आणि तणाव काही अंशी निवळला. मात्र मोर्चेकरांनी पोलिसांना 8 दिवसांची मुदत दिली आहे. CID कडे तपास गेला पाहिजे आणि शिंदे अटक झाला पाहिजे, नाहीतर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण आणि रस्ता रोको होईल असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पाटील यांनी दिला. आजच्या मोर्चाचे नेतृत्व अमर माने, श्रीमती वासंती माने, बजरंग माने, संजय माने, पवन माने, अनिल माने, प्रवीण माने यांनी केलं होतं. मोर्चेकरांना तहसीलदार गजानन गुरव आणि API समीर गायकवाड यांनी पारदर्शक तपासाचं आश्वासन दिलं. मात्र मोर्चेकर CID कडे तपास द्यावा असे ठाम होते. त्यामुळे आता तपासातली काय प्रगती आहे, फिर्यादीला जे सांगायचं आहे ते काय गायकवाड साहेब तुम्हाला लगेच सांगू शकतील अशा मला वाटतं.
आता जे माने साहेबांची माझी चर्चा झाली त्या अनुषंगाने आपला जो आक्रोश आहे, आपली मागणी आहे, सीआयडीकडे तपास द्यावा, त्या संदर्भात माझा मोठ्या संख्येनं मोर्चा काढून लोकांनी ही मागणी केलेली आहे की सीआयडीकडेच तपास द्यावा, त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपास व्हावा अशी लोकांची मागणी आहे. त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपास झाला तर शांततेनं होईल असे मी माझा एक रिपोर्ट मी तुमचं 4 दिवसापूर्वीच निवेदन आजचा मोर्चा आहे दोन्हीचा रेफरन्स देऊन पाठवतो. महानकर न्यूज साठी शिरोळहून कॅमेरामन ऋषिकेश बावचेसह चीफ ब्युरो गजानन मोहिते.